मांजरपोळ येथे आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी 12 उंटांचा मृत्यू झाला असून केवळ 99 उंट या ठिकाणी उरले होते. काल राजस्थानहून या उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवार दिनांक 19 सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास हे उंट पांजरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्यास पांजरपोळ येथेच ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व 98 उंट हे राजस्थानकडे रवाना करण्यात आले आहेत. रोज 20 ते 25 किलोमीटर प्रवास करून तब्बल 25 दिवसानंतर हे उंट राजस्थानला पोहोचणार आहेत. नाशिक येथे दिनांक 4 मे रोजी तस्करीसाठी जात असलेल्या उंटांची माहिती प्राणीमित्रांना मिळाली होती. 111 उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन उंटांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरपोळ संस्थेला दिली होती. मात्र हजारो किलोमीटर लांबवरून पायपीट करून आल्याने व वातावरणातील बदल यामुळे अत्यवस्थ झाल्याने पैकी तब्बल 12 उंटांचा मृत्यू पांजरपोळ येथे झाला. त्यांच्या मृत्यूंची संख्या लक्षात घेत प्राणीमित्रांसह पांजरपोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे 7 रायका गुरुवारी पांजरपोळ येथे दाखल झाले होते. आज शुक्रवार दिनांक 19 सकाळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉक्टर वैशाली थोरात, डॉक्टर साखळे यांनी पांजरपोळ येथे भेट दिली. यानंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायकांना दिल्यानंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले. रायका हे उंट वणी मार्गे घेऊन जाणार आहे. यात दररोज 20 ते 25 किलोमीटर इतका प्रवास उंट करणार आहे. 25 दिवसात राजस्थान येथे उंट पोहोचणार असल्याची माहिती रायका यांनी दिली. दरम्यान पांजरपोळ येथे या उंटांच्या संगोपनासाठी रोज 40 ते 50 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी दिली. एन्सन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.